श्रीगोंद तालुक्यातील चिंबळे उपबाजार समितीत 300 ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला 110 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. श्रीगोंद कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार चिंबळे या ठिकाणी गेली 8 दिवसांपासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणण्यासाठी सुरुवात केली आहे. काल बाजार समितीत विक्रमी 300 ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. सकाळी 10 वाजता लिलाव प्रक्रिया सुरू होताच 90 रुपये ते 100 रुपये दरम्यान कांद्याला भाव मिळाला. कांदा पोत्यामध्ये न भरता खुल्या कांदा खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांचा पोत्याच्या खर्चाचंही प्रमाण वाचलं. त्यामुळे या मार्केटमध्ये पुणे जिल्ह्यातील आळंदी, शिरूर, मांडवगण, दौंड तर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, नगर या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी ग्राहक येत होते. यावेळी सतीश गायकवाड, विठ्ठल गायकवाड, अहमद हवालदार, अरुण गायकवाड, बबन फिरोदिया, दत्तात्रय पवार, प्रशांत जाधव, सचिन जाधव, संजय लगड, अझर पटेल, रवींद्र गिरवले, कृष्णा गायकवाड आणि महाळा भिसे मार्केट इन्चार्ज आरबी लगड या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. माझे नाव रामदास पंढरनाथ देशमुख, येळपणा या ठिकाणचा मी रहिवासी आहे. कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार चिमळा या ठिकाणी कांद्याची भरमसाठ आवक झालेली आहे. उच्चांक बाजार 100 रुपयापर्यंत निघाला. कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीवंदा मंगळवार दिनांक 20/10/2020 रोजी उपबाजार चिमळे येथे 230 ट्रॅक्टरची आवक झालेली असून आता सध्या 30 ट्रॅक्टरची निलाव प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आत्तापर्यंत बाजार भाव 9,100 पर्यंत निघालेले. याबाबत शेतकऱ्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे. संतोष गोरखे, स्टार महाराष्ट्र न्यूज, श्रीगोंदा.